घराशेजारी राहणाऱ्या महिलेनं विश्वास संपादन करून कनान नगरातील दोन मुलांचं सत्तावीस ऑगस्टला अपहरण केलं होतं त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी विविध राज्यात तपास पथकं पाठवली होती अखेर हैदराबादमधून काजल सूर्यवंशी नावाच्या महिलेला अटक करण्यात आली तिच्या ताब्यातील दोन्ही अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सुटका केली कोल्हापुरातील कनान नगर झोपडपट्टीत राहणारी काजल सूर्यवंशी ही महिला भीक मागण्याचं काम करते या परिसरातील अनेक रहिवाशांची मुलं तिच्यासोबत भीक मागण्यासाठी जात होते सत्तावीस ऑगस्टला महावीर उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या भीमा कुचकोर्वी आणि रुपाली खाडे या दोन लहान मुलांचं त्या महिलेनं अपहरण केलं होतं त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी मुलांच्या शोधासाठी थी ठिकठिकाणी पत्कर रवाना केली होती मुलांचा शोध लागत नसल्यानं नातेवाईक खवालदिल झाले होते दरम्यान उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांनी हैदराबादमधील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला चार सप्टेंबरला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हैदराबादमधील नामपल्ली रेल्वे स्टेशनबाहेर भीक मागणाऱ्या काजल सूर्यवंशी आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांना आज कोल्हापुरात आणलं दोन्ही मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं तर अपहरण करणाऱ्या काजल सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आहे या पथकाचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केलं